बरेच जणांनी रिक्वेस्ट केली होती की मशरूमची भाजी दाखवा, तर आज मी तुम्हाला चमचमीत मसालेदार मशरूम पनीर बनवून दाखवणार आहे. आजची ही भाजी एवढ्या मोजक्याच साहित्यात बनवली जाते की हाताच्या बोटावर सुद्धा तुम्हाला मोजता येईल. अतिशय सोपी पद्धत, झटपट बनणारी आणि एवढी चविष्ट की ढाबा आणि हॉटेलची भाजी सुद्धा तुम्ही विसरून जाणार. तर वेळ न घालवता चला पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसालेदार मशरूम पनीर. पनीर मशरूमसाठी इथे मी 12 मशरूम घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अनइवन साईज आहे, म्हणजे छोटे मोठे आहेत, कारण एका पॅकमध्ये सारखेच मापाचे नसतात म्हणून छोटे मोठे घेतलेले आहेत. मशरूम विकत घेताना शक्यतो पांढरे कलरचेच मशरूम घ्यावे. काळपट किंवा ब्राऊन कलरचे झाले असतील तर घेऊ नका, ते शिळे असतात आणि मशरूम खूप लवकर खराब होतात, म्हणून फ्रेश मशरूमच घ्यावे. आता इथे मशरूमची साईज बघा मोठी आहे, म्हणून आपण खालचा स्टेम काढणार आहोत आणि मशरूमचे 2 किंवा 4 पीसेस तुम्ही करू शकता. छोटे मशरूमचे पीसेस नाही केले तरीही चालतील. आता हे तुमच्यावर पर्सनल चॉईस आहे. स्टेम तुम्ही बारीक करून घेऊ शकता किंवा बरेच जणांना खालचा भाग आवडत नाही ते काढून टाकतात, पण हेही इडेबल आहेत. तुम्ही भाजीमध्ये घालू शकता, म्हणून वेस्ट करू नका. याच्यामध्ये सुद्धा खूप न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहेत. मशरूम स्वतःचं खूप पाणी सोडतो आणि शिजल्यानंतर त्याची साईजही खूप छोटी होते, म्हणून मोठ्या मशरूमचे मी फक्त 2 पीसेस करणार आहे आणि छोटे मशरूम तसेच ठेवणार आहे आणि प्रत्येकाचे स्टेमसुद्धा कापून घेणार आहे. पनीर घेतलेलं आहे मी 200 ग्रॅम. इथे तुम्ही घरचं पनीर घेऊ शकता, बाजारातलं विकत पनीर, कडक पनीर किंवा मलई पनीर, कुठलंही पनीर घेऊ शकता. मटार घ्यायचे आहेत आपल्याला 1 वाटी भरून. तर चला भाजीची तयारी करूया. तर सर्वात आधी पॅनमध्ये आपण मशरूम हलकेसे परतून घेऊया. हे बघा, मी स्टेमही कापून घेतलेले आहेत. फ्लेम बिलकुलही हायवर ठेवू नका, लो फ्लेमवर या प्रकारे परतत राहा 3 ते 4 मिनटं. तुम्हाला दिसेल की मशरूम स्वतःचं पाणी सोडतोय, कलर बदलतोय, तितपतच परतायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे घालूया. कांदा जर मोठा असेल तर 1 पुरेसा आहे, किंवा 2 छोटे घेऊ शकतं. कांदासुद्धा याच्यासोबतच आपल्याला परतायचा आहे. सध्या सुरुवातीला बिलकुलही याच्यामध्ये तेल घालायचं नाही आहे. थोड्या वेळातच तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे. हे बघा, आता याच्यामध्येच आपण मटारही घालूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये फ्लॉवर, गाजर, फरसबी, ब्रोकोलीन अशा जास्तीच्या भाज्यासुद्धा घालू शकता वाढीव भाजीसाठी. मशरूम आणि मटर शिजेपर्यंत आपण दुसरीकडे पनीरसुद्धा भाजून घेऊया. तर मशरूम आपण त्या साईडला शिफ्ट करूया आणि इथे आता आपण पॅन ठेवूया पनीर भाजण्यासाठी. वेळ वाचवण्यासाठी आपण करतो एकीकडे भाजी तर एकीकडे पनीर. आता इथे पॅन गरम करा आणि डायरेक्ट पनीर याच्यावर आपण भाजून घेऊया. बिलकुलही तेल वगैरे घालायचं नाही आहे. विदाऊट तेलसुद्धा पनीर भाजू शकता आणि त्याच्याने पनीर सॉफ्टही राहतं, बिलकुल कडकही होत नाही. ही आजची खूप महत्त्वाची टिप आहे. इनफॅक्ट जे डाईट करतात त्यांच्यासाठीसुद्धा खूप चांगली रेसिपी आहे. पनीर डायरेक्ट तव्यावर तुम्ही रोस्ट करून खाऊ शकता तेलाचा वापर न करता. आता थोड्या वेळानंतर फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा रोस्ट होऊ द्या. तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे बघा, आणि पाणीही सोडत नाही आहे. मुख्य म्हणजे बेसिकली जेव्हा पनीरचं पाणी सुटतं, तेलामध्ये मिक्स होतं, तेव्हा कधी कधी पनीर कम्प्लिटली विरघळून जातो किंवा जास्तीचं कडक होतं. पण जर ही ट्रिक वापरून जर तुम्ही भाजून घेतलं तर बिलकुलही काय होत नाही. तुम्ही बघू शकता आपलं पनीर रेडी आहे. आता भाजी पुन्हा ह्या बाजूला आपण शिफ्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता मशरूमची साईजही छोटी झालेली आहे, म्हणजे मशरूमही ऑलमोस्ट शिजलेला आहे, मटरही शिजलेला आहे. आता मधोमध जागा करा आणि याच्यामध्ये आता आपण घालूया 3 ते 4 मोठे चमचे तेल. चमचमीत भाजी हवी असेल तुम्ही जास्तीचं तेल वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालूया. तर इथे मी 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्टसुद्धा घेऊ शकता. आलं लसूण तेलावर परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टमॅटो घाला. टमॅटोसुद्धा हलकंसं परतून घ्या तेलावर, भाजीमध्ये मिक्स करा आणि आता हे सर्व आपण झाकण देऊन 5 मिनटं शिजत ठेवूया. ही एक रिव्हर्स मेथड आहे जिथे भाज्या आधी शिजवले जातात आणि मसाले शेवटी घालतात. 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थितपणे शिजलेली आहे, त्याचं पाणी सुटलेलं आहे. बिलकुलही पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे भाजीमध्ये. आता आपण याच्यामध्ये घालूया सर्व मसाले. तर घाला 1/2 चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे लाल तिखट, 1 चमचा भरून धणा पावडर, 1 चमचा जिरा पावडर,
आणि एक चमचा गरम मसाला पावडर. आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्या. मशरूमची भाजी तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता, जसे की चायनीज स्टाईल मशरूम मटर किंवा मशरूम चिल्ली, आणि इंडियन स्टाईलमध्ये तर मशरूम मलाई ग्रेव्ही खूप सारं काजूची पेस्ट घालून. पण आपण एकदम देसी स्टाईलमध्ये बनवतोय म्हणून याच्यामध्ये आपण भाजीला सुखं खोबरं घालणार आहोत. सुखं खोबरं कसं बनवायचं हे बऱ्याचशा रेसिपीजमध्ये मी दाखवलेले आहेत. पुन्हा एकदा सांगते, सुखे खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर बारीक पीसेस करा, मिक्सरमध्ये ग्राइंड करा आणि या प्रकारे तुमचं खोबरं रेडी. आता याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ आणि घाला याच्यामध्ये रोस्ट केलेलं पनीर. सर्व साहित्य याच्यामध्ये पडलेले आहेत, आता फक्त मिक्स करा आणि 5 ते 7 मिनटं मंद आचेवर शिजवत ठेवा. आणि बिलकुलही घालू नका, कारण आपली आजची ही भाजी एकदम मसालेदार चमचमीत मशरूम पनीर आहे, ओलावा बिलकुलही नको आहे. तर झाकण द्या आणि 5 मिनटं शिजवत ठेवा. 5 मिनटं झालेली आहेत आणि ही बघा आपली चमचमीत मसालेदार मशरूम पनीर रेडी. काय सुंदर दिसते बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सोप्या पद्धतीने मशरूम पनीरची भाजी कशी बनवायची ते हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कम्प्लिटली देसी स्टाईल आहे, काही सॉसेस वगैरे घालायला नको. घरात अवेलेबल असलेल्या मोजक्या साहित्यापासून तुम्ही ही भाजी बनवू शकता. लॉकडाऊन आहे किंवा बाहेर कोणी जाणं प्रिफर करत नाही आहे म्हणून ढाबा आणि रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट भाजी तुम्ही घरच्या घरी सुद्धा आता बनवू शकता. तर चला आता गरमागरम सर्व्ह करूया. श्रावण महिना आहे आणि त्यासाठी मी भरपूरच्या व्हेज रेसिपीज ऑलरेडी दाखवलेले आहेत आणि त्याची वेगळी प्लेलिस्ट सुद्धा आहे. खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण आपला पेज आहे ज्याच्यावर खूप छान छान स्टोरीज व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात, म्हणून तिथेही फॉलो करा. आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. टिल देन बाय बाय.